मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सांगत असते मी असं काहीच केलं नाही कांता विचारतो हो का मग तुला पुरावा देऊ का आणि शिट्टी वाजवत तो भाऊच्या गुंडांना आतमध्ये बोलावतो आणि सिंधूला विचारतो यांना ओळखलं का तर त्यांना पाहून सिंधूला हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व काही प्रसंग आठवतो कांता म्हणतो हे दोघेजण चोवीस तास माझ्या भावाबरोबर हॉस्पिटलमध्येच होते हे तेच दोघेच नाही ज्यांच्याबरोबर तुझा वाद झाला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तू माझ्या भावाला मारलंस तेव्हा कांताला हेही आठवतं की त्याने स्वतः डॉक्टर देसाईंना पैसे देऊन त्याच्या भावाचा खून करायला सांगितलेला असतो कारण त्याला सिंधूचा बदला घ्यायचा असतो सिंधूला या खुनामध्ये अडकवायचं असतं तर आता कांताने दिलेल्या धमकीमुळे आणि पैशांमुळे डॉक्टर देसाईसुद्धा भाऊचा खून करायला होकार देतो तर इकडे सिंधू ओढूनच म्हणते मी असं काहीच केलं नाही मी एक डॉक्टर आहे आणि मी फक्त पेशंटचा जीव वाचवते कांता तू काही पण बोलू नकोस गप्प बस तर कांता हसतच म्हणतो सिंधू तुझ्यातली ही जी आग आहे ना मी तर तिच्याच प्रेमात पडलो तुला माहिती आहे का तू चिडलीस की एकदम हॉट दिसतेस आणि कांताचे हे बोलणे ऐकून राघव चिडूनच त्याची कॉलर पकडतो आणि कांताला मारायला धावतो परंतु राया राघवला शांत करत म्हणतो तू जर असं काही वागलास तर सिंधूच्या केसमध्ये अजून प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि याला हेच तर हवं आहे तो मुद्दाम तुला आणि सिंधूला चिरवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही काही चुकीचं वागलात तर तो त्याचाच फायदा घेणार माझं ऐक प्लीज शांत हो आणि त्याला सोडून दे तेव्हा रायाचं ऐकून राघव स्वतःचा राग कंट्रोल करतो आणि कांताला बाजूला ढकलून देतो तर दुसरीकडे राणी म्हणत असते काहीतर म्हणे सिंधू डॉक्टर झाली आणि महाराष्ट्रामध्ये दुसरी आली परंतु काय फायदा दुसऱ्याच दिवशी तिला अटक झाली आणि ते पण साध्यासुध्या गुन्ह्यासाठी नाही तर खुनाच्या गुन्ह्यासाठी आणि रुक्मिणी सांगते तुम्ही जर वेळेवर सिंधूला घरी बसवलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती तर ऋतुजा म्हणते महाराणीसाठी घराचे नियम बदलण्यात आले तिच्या हातामध्ये घराचा कारभार देण्यात आला आणि आज बघितलं ना काय झालं ते तेव्हा ते ऐकून ते राजेश्री चिडूनच म्हणते तुम्ही दोघीजणी गप्प बसा वाटलं तर मी तुमच्या पाया पडते आणि राणीला विचारते तू अशी कशी आहेस ग सिंधूने तुझ्यासाठी काही नाही केलं राया आणि तुझा संसार नव्याने सुरू झाला तो फक्त सिंधूमुळे आणि तू तिच्याशी असं वागणार का तेव्हा ती ऋतुजाला विचारते सिंधूने रेश्मा आणि रिषभसाठी काय केलं ते तू विसरलीस का म्हणजे जेव्हा तुम्हाला सिंधूची गरज असते तेव्हा तुम्ही तिच्याशी गोडगोड बोलायचं आणि एकदा की गरज संपली तर असं बोलायचं का आणि रुक्मिणी काकूंना विचारते वहिनी कुटुंब असं असतं का पण आता बास मी सिंधूच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही व रत्नाकरला सांगते तुम्ही जा आणि सिंधूला घेऊन या ते ऐकून मूर्ख ऋतुजा म्हणते म्हणजे तुम्ही भाऊजींना तिकडे पाठवताय का त्या सिंधूचा नवरा एवढा मोठा पोलीस ऑफिसर असून तो काही करू शकला नाही मग भाऊजी काय करणार आहेत रिषभ म्हणतो पण असं घरात बसून तर काहीच होणार नाही सिंधू वहिनींना सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायलाच हवे काका चल आपण दोघेजण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात तेव्हा रत्नाकर आणि रिषभ तेथून जाण्यासाठी निघतात परंतु रुक्मिणी काकू दोघांनाही थांबवत म्हणतात कोणी कुठेही जाणार नाही कारण ती सिंधू या घरात आल्यापासून रोज काही ना काही प्रॉब्लेम होतच आहे त्या मुलीचं नक्की काय चालू आहे तेव्हा रजनी आत धक्क्यानेच विचारते वहिनी तुम्ही पण असं बोलताय का तर रुक्मिणी काकू म्हणते इंटर्नशिप करण्यासाठी सिंधू घराबाहेर पडली पण हे काय करून बसली तिच्या हातून एका व्यक्तीचा खून झाला तिला कळत नव्हतं का आपण काय वागतो ते काय हा हलगर्जीपणा घरात लग्न होतं पाहुणे मंडळी जमले होते आणि त्यांच्यासमोरच हा तमाशा अरे विनायका एवढ्या कष्टाने मी नाव कमवलं होतं आणि ते सिंधूने एका दिवसामध्ये धुळीस मिळवलं मी तिच्यामुळेच आपल्या इब्रतीचे वाभाडे उडाले हे कळतंय का तुम्हाला आणि म्हणूनच मी म्हणते कोणी कुठेही जाणार नाही तर ते ऐकून राणी खूपच खुश होते तर राजश्री रडू लागते इकडे कांता म्हणतो हा राघव सोडल्यास रत्नपारखींची सगळी मुलं खूप हुशार आहेत व रायाला म्हणतो आता तूच याला समजावू की सिंधूला अशीही बेल मिळणार नाही परंतु जर तिला बेल हवी असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे सांगू का तेव्हा कांता लगेच गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो सिंधू आय लव्ह यू विल यू मॅरी मी मी तुझा राजकुमार व्हायला तयार आहे आणि ते ऐकून राघव पुन्हा कांताला मारायला धावतो आणि त्याचा गळा दाबतो तर कांता म्हणतो सिंधू आता तूच ठरव तुझा राजकुमार कोण असेल तुला जेल बाहेर यायचं आहे की नाही तर राघव लगेच कांताला दूर ढकलून देतो तर कांता चिडूनच म्हणतो राघव तुला तुझ्या या वर्दीचा खूप माज आला आहे ना तुझा हा माज मी एका मिनिटात उतरवतो आता मी बघतोच तू सिंधूला बेल कशी मिळवून देतो ते असं म्हणत कांता लगेच तेथून निघून जातो तर इकडे राजश्रीला सिंधूची खूप काळजी वाटत असते ती सारखा राघवला फोन करत असते तर रत्नाकर म्हणतो राजश्री तू शांत हो अजिबात काळजी करू नकोस कारण सिंधू एकटी नाही तर राघव आणि राया तिच्यासोबत आहेत आणि माझं आत्ताच वकिलांशी बोलणं झालं त्यांनी सिंधूच्या बेलचे पेपर तयार केले आहे ते सुद्धा कोर्टात पोचतच असतील तेव्हा रुक्मिणी काकू चिडूनच म्हणते त्या सिंधूची काळजी करायची गरज नाही काळजी करायची असेल तर आपली करा ती सिंधू नेहमी म्हणायची ना दोन दगडांवर पाय ठेवायला गेलं की तोंडघाशी पडतं तिच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आहे तिला घर आणि नोकरी सांभाळायची खूप हौस होती ना आता बघा काय झालं ते आणि तरी मी तिला सांगत होते डॉक्टर होणं तुझ्या आप्पांचं स्वप्न होतं ना डॉक्टर झालीस आता घरी बस पण नाही कुणाचं ऐकेल ती सिंधू कसली आता इंटर्नशिपच्या नादामध्ये तिच्या हातून एका व्यक्तीचा खून झाला अजून काय काय बघायला मिळणार काय माहिती तर राजश्री म्हणते असं काय बोलताय सिंधू किती हुशार मुलगी आहे आणि असं घरातल्या कामासाठी कोणी नोकरी सोडतं का तेव्हा ऋतुजा म्हणते मला तर वाटतं ही केस आता खूप दिवस चालणार आणि सिंधू यातून कधीच बाहेर पडणार नाही ते ऐकून रिषभ चिडूनच म्हणतो रेश्मा गप्प बस उगीच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नकोस तर इकडे स्टेशन स्टेशनमध्ये राया राघवला सांगतो बेलसाठी लागणारे सर्व पेपर्स आपल्याकडे रेडी आहेत फक्त आता पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याचे बाकी आहेत तू सिंधूची व तुझी काळजी घे तोपर्यंत तो मी बाकी प्रोसिजर पूर्ण करतो असं म्हणत राया तेथून निघून जातो इकडे सिंधू खूप रडत असते तर राघव तिच्याजवळ जातो आणि म्हणतो सिंधू तू अशी रडू नकोस तू रडताना अजिबात छान दिसत नाही तू फायटर सिंधू आहेस की नाही आणि आत्ता आपण मोठ्या संकटात अडकलो आहे आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे आणि म्हणूनच तुला स्ट्रॉंग राहायला हवं आपल्याला ही लढाई जिंकायची आहे सिंधू सांगते मी ही लढाई जिंकायला तयार आहे परंतु मला एक गोष्ट खूपत आहे मी डॉक्टर झाले माझ्यावर खुनाचे आरोप लावण्यात आले आणि माझ्या आप्पांचा खुनेकरी तो गुन्हेगार असा जेलमधून सुटून मोकाट फिरत आहे हा कुठला न्याय आहे तेव्हा राघव सांगतो तो, तो जास्त दिवस असा बाहेर फिरू शकणार नाही तुझा शत्रू तो माझा शत्रू तुझा अपमान तो माझा अपमान आणि तुझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण सरांनी मला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आणि मी त्यांचं हे बलिदान वाया जाऊ देणार नाही त्यांच्या खुनेकरीला मी असं मोकाट फिरू देणार नाही तर सिंधू म्हणते मला वाटलं होतं आपण पुन्हा लग्न करू मी सगळी वचनं मनापासून घेईल मी खूप खुश होते आणि हे काय होऊन बसलं घरच्यांनाही मोठा धक्का बसला असेल प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यावर राघव हो म्हणतो सिंधू तू टेन्शन घेऊ नकोस एकदा की तू इथून बाहेर पडली तर आपण पुन्हा लग्न करूयात तर सिंधू सांगते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी कुणालाही घाबरणार नाही कांतालाही नाही आणि काही झालं तरी सत्य सगळ्यांसमोर येणारच तर पुढील भागामध्ये राणी सिंधूला फोन करून म्हणते की तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनला नाहीत म्हणूनच तुमचं लग्न झालं नाही सिंधू म्हणते आम्ही दोघेजण पुन्हा लग्न करणार तुम्ही फक्त औक्षणाचं ताट रेडी ठेवा तर मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा